पुणे जिल्ह्यामधील देवरोड या ठिकाणी भीमशक्ती संघटनेच्या वतीनं वॉर्ड क्रमांक 4 मधील अतिक्रमणांच्या कारवाई विरोधात देवरोड कॅन्टोनमेंट बोर्डवर भीमशक्ती संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा विकासनगर देवरोड पासून मुंबई पुणे हायवे मार्गे देवरोड कॅन्टोनमेंट बोर्डवर धडकला. यावेळी कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे यांनी गेटवर चढून कॅन्टोनमेंट बोर्डाच्या विरोधात घोषणा दिल्या. तसंच कॅन्टोनमेंट बोर्डाचे सीईओ यांना ओपनली चॅलेंज केलं. अतिक्रमण कराल तर बघा असे विविध आक्रमक भूमिका व भाषण यावेळी झाले. यामध्ये सीईओंना खुलेआम धमक्याही देण्यात आल्या. जर परत कारवाई केल्यास आम्ही आपल्यावर अॅट्रॉसिटी दाखल करू असे यावेळी आरोप करण्यात आले. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात संतप्त नागरिक महिला पुरुष लहान मुलं सहभागी झाले होते. त्यानंतर कॅन्टोनमेंट बोर्डाचे अधिकारी तसंच पोलीस अधिकारी यांच्या मध्यस्थीने निवेदन भीमशक्ती संघटनेच्या माजी नगरसेवक यांनी निवेदन दिलं. तसंच यावेळी घोषणा देण्यात आल्या. कॅन्टोनमेंट बोर्डाचे सीईओ यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर तसंच माजी नगरसेवक यांच्यावर कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल अद्याप केला नाही. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रामदास ताटे पुणे.